डेलिश फूड चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्या श्रावण महिना सुरू आहे, खूप जणांचे उपवास असतात, तर आज मी तुम्हाला उपवास स्पेशल, श्रावण स्पेशल राजगिऱ्याचा हलवा दाखवणार आहे किंवा राजगिऱ्याचा शिरा. याच्यासाठी मी राजगिऱ्याचं 3/4 कटोरी हे राजगिऱ्याचं पीठ घेतलंय, तेवढीच साखर आणि काही बेदाणे त्याच्यात, आणि हे 2 वाट्या दूध घेतलेलं आहे मी. आता सगळ्यात प्रथम मी इथे थोडस तूप गरम करायला ठेवलं आहे आणि यात मी आता हा राजगिऱ्याचा शिरा पीठ आहे हे राजगिऱ्याचं, हे मी टाकून घेणार आहे आणि ह्याला साधारण 3 मिनिटं मी भाजून घेणार आहे. हे बघा, हे मी 2 ते 3 मिनिटं झाले मी ह्याला असं भाजतोय. आता ह्याच्यातच मी या क्षणी हे बेदाणे घालणार आहे, काजू आणि मनुका, आणि ह्याला अजून 1-2 मिनिटं मी भाजून घेणार आहे. हे बघा, हे 2 मिनिटं झाले आहेत आणि ह्याला जरा चांगला सुगंध सुटला आहे. आता या क्षणाला मी गॅस कमी करतोय आणि यात हे मी दूध घालणार आणि हे दूध आतेपर्यंत मी ह्याला शिजवणार. ह्याचं सगळं दूध घालून द्यायचं आणि ह्याच्यात कोणत्याही गुठळ्या होऊ द्यायच्या नाही हे बघायचं. हे बघा, हे असं, आणि आता हे दूध आतेपर्यंत मी ह्याला शिजवून घेणार आणि नंतर साखर घालायची आहे. तर हे बघा, या कढईवरती हे मी असं झाकण ठेवून त्याला साधारण 1 वाफ येऊ दिली आहे. हे झाकण आता मी काढतो आणि या शिऱ्यामध्ये मी हे 1/4 वाटी जी साखर घेतली आहे ही टाकतो आणि ही कम्प्लीट आतेपर्यंत मी आता ह्याला शिजवून घेणार आहे. आता हे दूध आटलं पण जेव्हा मी साखर घालतो तेव्हा साखरेचं पाणी तयार होतो आणि त्याच्याने हे शिरा परत थोडासा असा गिला गिला होईल, तर ते साखरेचं पाणी आटेपर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे. आपला राजगिऱ्याचा शिरा किंवा हलवा तयार आहे. आता सगळ्यात शेवटी मी 1 चमचा यात तूप सोडलं, जेणेकरून ह्याला हे ग्लेज येतं आणि ह्याचा लुक चांगलं येतं. आता मी हे गॅस बंद करतो आणि ह्याला मी सर्व्ह करतो. राजगिऱ्याचा शिरा हा फार पौष्टिक असतो, त्याने शरीराला खूप फायदे आहेत, त्यामुळे राजगिऱ्याचा शिरा हा नुसता श्रावण महिन्यात नाही, तुम्ही इतर महिन्यातही खाऊ शकाल, करून बघा. थँक्यू. हे बघा, हा शिरा मी या काचेच्या बोलमध्ये मी सर्व्ह केला आहे आणि ह्याला गार्निश करण्यासाठी मी काजूचे काप आणि थोडेसे कापलेले बदाम घालत आहे, ज्याने ह्याचा लुक पण चांगला वाटतो आणि टेस्ट एकदम बढिया आहे ह्याची. जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आजचा व्हिडिओ लाईक करा आणि तो जास्तीत जास्त शेअर करा आणि राजगिऱ्याचा शिरा श्रावण महिन्यामध्ये करून बघा, खूप अप्रतिम लागतो, तुम्ही ते इतर महिन्यातही करू शकाल. थँक्यू.